क्षत्रिय पाठारे समाजाचा वर्धापन दिन अक्रॉस स्टेटच्या विशेष प्रतिनिधी सुचिता पाटील यांनी घेतले या बातमीचा वेध. आज 3 एप्रिल सोमवंशी क्षत्रिय पाठारे समाजाचा वर्धापन दिन. याच दिवशी 1910 साली सोमवंशी क्षत्रिय समाजोन्नती संघाची स्थापना झाली. हा समाज आधीच पुढारलेला पांढर पेशा वळणाचा, वाडवळी ही त्यांची बोलीभाषा, काग कही हाय अशा विचारपुशीनं सुरुवात होणारी. कोकणाचा एक भाग असणाऱ्या पालघर जिल्ह्यातील सोपाक्ष ही एक महत्वाची जात. एसकेपी समाजामध्ये आज अनेक उच्च पदस्थ लोक आहेत. शास्त्रज्ञ, डॉक्टर्स, इंजिनियर्स असे उच्च शिक्षित लोक पूर्वीपासूनच आहेत. या समाजाची स्थापना किंवा या समाजाच्या संघाची स्थापना आजच्या दिवशी झाली. यानंतर अनेक अध्यक्षांनी आपला हा संघ पुढे नेण्यासाठी खूप मेहनत घेतली. दरवर्षी या समाजातर्फे चित्रकला स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, संगीत स्पर्धा घेतल्या जातात. समाजातील प्रत्येकाचे एकजुटीचे नाते आहे. या समाजात कधीच हुंडा पद्धत नव्हती आणि नाही. जातीबाहेर केलेले लग्नही या समाजात पटकन स्वीकारले जाते. पूर्वीपासून गांधर्व विवाहालाही परवानगी आहे. मुलगा आणि मुलगी यांना समाजात समान न्याय आहे. हा समाज सुशिक्षितच नाही तर सुसंस्कृत आहे. आज सर्व एसकेपी समाजाला अक्रॉस स्टेट तर्फे हार्दिक शुभेच्छा. या दिनाचे औचित्य साधून सोपाक्ष संघाचे अध्यक्ष श्री विनय राऊत यांनी समाजाला दिलेला हा शुभेच्छा संदेश. नमस्कार. सोमवंशी पाठारे क्षत्रिय समाजोन्नती संघाच्या चौकशी बंधू भगिनींना विनय राऊत यांचा नमस्कार. आज 3 एप्रिल 2020 आपल्या संघाचा, आपल्या समाजाचा 110वा वर्धापन दिवस, या निमित्ताने आपण सर्वांना हार्दिक शुभेच्छा. 3 एप्रिल 1910 रोजी नरपड येथे स्वर्गीय बाळाकिशोर राऊत यांच्या प्रांगणात स्वर्गीय काशीनाथ वालजी राऊत मुंबई यांच्या अध्यक्षतेखाली आपल्या संघाची स्थापना झाली. मधल्या काही काळाचा खंड सोडता आपल्या समाजाचे कार्य अविरत चालू राहिले. अनेक दिग्गजांनी समाजाची उन्नती होण्यासाठी प्रयत्न केले. नुकतेच बेटेगाव येथे आपल्या संघाचे 93वे वार्षिक अधिवेशन आपल्या सर्वांच्या सहकार्याने यशस्वी संपन्न झाले. आज आपल्या समाजातील बंधू भगिनी निरनिराळ्या क्षेत्रात सामाजिक, औद्योगिक, शैक्षणिक, कला, क्रीडा, वैद्यकीय अशा अनेक क्षेत्रात अग्रगणी कार्यरत आहेत. आज पूर्ण जगात कोरोनारूपी विश्वव्यापी संकट आपल्यासमोर उभे ठाकले आहे. त्यावर इलाज शोधून काढण्याकरता अनेक शास्त्रज्ञ प्रगत तंत्रज्ञानाच्या मदतीने प्रयत्नाची शिकस्त करीत आहेत. सध्या तरी या विषाणूपासून दूर राहणे हा एकच उपाय उपलब्ध आहे. शासनाकडून वेळोवेळी घरी राहा, सुरक्षित राहा असे आवाहन केले जात आहे. बंधू भगिनींनो, हीच खरी वेळ आहे या विश्वव्यापी संकटावर मात करण्याची. माझी आपणा सर्वांना हात जोडून नम्र विनंती आहे की आपण कोणीही या लॉकडाऊनच्या काळात घराबाहेर पडू नका. सोशल डिस्टन्सिंगचे सर्व नियम पाळा. घरी राहा, सुरक्षित राहा, मजबूत बना, देश मजबूत बनवा. धन्यवाद.